देख रहे हैं IBM TV9 न्यूज, सच की आवाज। काय संकल्प केलेला आहे आज? अंबेडकर आणि जगव गावचे महेश राजाभाऊ फुगारडे यांच्या 96व्या जयंतीनिमित्त आंबेडकर चळवळीची जी वर्तमान वाताहत आहे ती थांबवण्यासाठी आंबेडकर चळवळीतील प्रत्येक घटकांनी आंबेडकर विचारधारेला गतिमान करण्याचा दृढ संकल्प करणे हे गरजेचं आहे। महेश राजाभाऊ फुगारडे यांनी आपल्या संपूर्ण हयातमध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दिशानिर्देशनानुसार जे आदर्श जोपासले त्या आदर्शांचं आपल्याला कसं पुढे नेता येईल याचा संकल्प करणे ही त्याची अपेक्षा। परमपूज्य बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांचे सहकारी राज्यसभेचे माजी उपसभापती शेड्यूल कास्ट फेडरेशनची दुरा यांनी समर्थपणे बाबासाहेबांच्या विश्वासानं आपल्या खांद्यावर सांभाळली आणि दलितांच्या चळवळीचं नेतृत्व ज्यांनी समर्थपणे पेललं असे आदरणीय बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जयंती, मी भारतीय जनता पक्षाचा प्रदेश सचिव म्हणून आम्ही सगळे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आज या ठिकाणी बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जयंती दिनानिमित्त त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी आलेलो आहोत। काय वाटतंय तुम्हाला रिपब्लिकन एकते संदर्भात? रिपब्लिकन ही एक चळवळ आहे, हा एक विचार आहे ज्याच्यामध्ये परमपूज्य बाबासाहेबांचं आयुष्य आणि समाजाचं कल्याण साचवलेलं आहे। मी भारतीय जनता पक्षाचा प्रदेश सचिव आहे, हे माझ्या राजकीय विचार आहे, पण मी बाबासाहेबांच्या चळवळीच्या विचारांचा पायिक आहे, समर्थक आहे आणि त्यामुळं बाबासाहेबांच्या चळवळीने जे जे हिरे दिले, ज्या ज्या लोकांनी मागासवर्गीय चळवळ जिवंत ठेवली, दलितांचा शोषितांचा आवाज ज्यांना समर्थपणे ताकद दिली, अशा सर्व प्रवृत्तींच्या पाठीशी आम्ही सदैव आणि आदर्म मरेपर्यंत राहू। एवढंच अभिवेचन, रिपब्लिकन पक्षाचं ऐक्य व्हावं अशी मनापासून इच्छा आहे, परंतु त्याचं नेतृत्व त्यांनी सांभाळावं, त्यांनी एकत्र यावं अशा माझ्या शुभकामना देखील लागू। आज या पद्धतीनं मागे मी घोषणा केली होती की रिपब्लिकन चळवळीमध्ये काम करणार, आता एकच लक्ष रिपब्लिकन पक्ष अशी घोषणा त्यांनी दिली, त्यांचं मी अभिनंदन करतो, पण एकच लक्ष रिपब्लिकन पक्ष असताना हे बाकीचे ज्या संघटना निर्माण होऊन राहिल्या पावसाळी छत्र्याप्रमाणे त्याचा देखील विचार करणं आमच्या तमाम लोकांचं मोठं कर्तव्य आहे। पाळू आपण घडले या ठिकाणी आहोत, तेव्हा सर्वांचं एकच लक्ष असलं पाहिजे। संजय जुने यांनी ज्या पद्धतीने घोषणा केली, एकच लक्ष रिपब्लिकन पक्ष, तेव्हा आता या संदर्भामध्ये आपण काय करणार आहोत याचा देखील गंभीरपणे विचार करायची गरज आहे। रिपब्लिकन व्यतिरिक्त ज्या संघटना बाबासाहेबांचं नाव घेऊन आपला घोड दामटण्याचा प्रयत्न करत आहे त्याबद्दल देखील आमच्या रिपब्लिकन चळवळीने गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे। बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांना जयंतीच्या निमित्तानं अभिवादन करताना आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि रिपब्लिकन पक्षाचं ऐक्य जास्तीत जास्त बळकट व्हावं। रिपब्लिकन भाईचारा, आम्ही जरी वेगवेगळ्या नावाने काम करत असलो तरी बंधुभाव निर्माण करून रिपब्लिकन भाईचारा वाढवण्याचा प्रयत्न, बळकट करण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी करूया। आजच्या प्रसंगी पुन्हा एकदा पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आणि तमाम रिपब्लिकन जनतेच्या वतीनं बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांना विनम्र अभिवादन करतो, याच ठिकाणी जमतो। जय हिंद। मी संजय जीवने। काय संकल्प केला आज? आज संकल्प केला की जेवढेही रिपब्लिकन पक्षाचे घटक आता आहेत त्या सर्वांनी आपापले घटक आता बाजूला ठेवावी आणि ज्याप्रमाणे बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडेंना एक संघ रिपब्लिकन पक्ष पाहिजे होता, बाबासाहेबांच्या स्वप्नातला रिपब्लिकन पक्ष याच्यासाठी तर हयात ते जगत राहिले, त्या रिपब्लिकन पक्षा जो या देशातला मूळ विरोधी पक्ष आणि या देशात एकच जे बाबासाहेबांनी तत्व सांगितलं होतं आपापल्या घरावरच्या दारावर लिहून ठेवा की तुम्ही राज्यकर्ते जमात आहात, तर त्या
त्यांच्या वाक्याला सत्य करण्यासाठी रिपब्लिकन पक्ष या पक्षासारखा या देशामध्ये दुसरा पक्ष नाही तेव्हा सर्वांनी या पक्षाकडे लक्ष द्यावं. सर्वच आंबेडकरवाद्यांनी ज्यांनाही बाबासाहेबांच्या राजकीय विचारावर श्रद्धा आहे, जेही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालू इच्छितात, त्यांनी रिपब्लिकन पक्षाकडे लक्ष द्यावं. एकच लक्ष रिपब्लिकन पक्ष, हेच ध्येय घेऊन आज इथं आपण आलेलो आहोत. आणि यासाठी रिपब्लिकन आघाडी या निमित्तानं जे काही रिपब्लिकन घटकच आहेत त्यांनी कुठल्याही आमिषांना बळी न पडता, त्यांनी सत्ताधारी काँग्रेस आणि बीजेपी यांच्या नादाला न लागता बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला रिपब्लिकन पक्ष, रिपब्लिकन जनता यांचं एकसंगता, रिपब्लिकन जनतेची एकसंगता होणं हे गरजेचं आहे, रिपब्लिकन नेत्यांचं नाही तर रिपब्लिकन जनता एकसंग कशी करता येईल याकरिता आज बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या पूर्णकृती पुतळ्याजवळ हा प्रण करून आम्ही रिपब्लिकन आघाडीचे सर्व रिपब्लिकन कार्यकर्ते, कारण रिपब्लिकन हे एक अस्मिता आहे, निळा ध्वज ही अस्मिता आहे, निळी टोपी ही अस्मिता आहे, त्याचप्रमाणे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ही अस्मिता आहे. ही फक्त बाबासाहेबांना मानणाऱ्या समाजाचीच नाही तर एकूण या देशातल्या समाजासाठी हे स्वाभिमानाची अस्मितेची अस्मिता आहे. धन्यवाद. जय. मी रवी शेंडे, अध्यक्ष नागपूरच्या वंचित बहुजन आघाडी. बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे हे महाराष्ट्रातील फुलेशाहू आंबेडकर आंदोलनातील आणि राजकारणातील अतिशय महत्त्वपूर्ण असं व्यक्तिमत्व होतं. त्यांनी केलेल्या चळवळी, आंदोलन आणि राजकारण आजही या महाराष्ट्रामध्ये दखल घेतली जाते त्याची. बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे हे राज्यसभेचे उपसभापती राहिले आणि आपल्या भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षसुद्धा राहिले. त्यावेळेस त्यांच्या पक्षाने जे राजकारण केलं आणि जे बाबासाहेब आंबेडकर विचारधारेच्या माध्यमातून तर ह्या देशामध्ये त्यांची ते भारतीय रिपब्लिकन पक्ष आणि अनेक खासदार निवडून आलेले होते. तसेच नागपूर आणि विदर्भाच्या परिसरामध्ये अनेकदा महापौर, उपमहापौर, सभापती असे अनेक म्हणजे एक मोठं संघटन असं होतं. आजच्या दिवशी एक संकल्प केलेला आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या नेत्यांनी की एकत्रीकरणाचा, काय सांगाल तुम्ही? हे चित्र बड विचित्र झालेलं आहे, तुम्ही 25 वर्षापासून बघताय. आता एकत्र नाही, आता इथल्या लोकांनी आपला नेता आणि आपला पक्ष निवडला आहे आणि निश्चय केला आहे आणि त्याची प्रचिती, त्याचा ट्रेलर आम्ही 2019 लोकसभा आणि विधानसभेमध्ये दाखवून दिले आहे. 45 लाख लोकसभेत आणि 27 लाख विधानसभेत मतं घेऊन वंचित बहुजन आघाडीनं आपलं महत्त्व सिद्ध केलेलं आहे. जर सगळे गटतट एकत्र आले तर आंबेडकर साहेबांचे आणि तुमचे विचार काय राहणार? गटतट एकत्र तर येऊ द्या त्यांना आणि एकदा फेस होऊ द्या निवडणुकीसमोर. भाऊ, 25 वर्ष झाले, 30 वर्ष झाले, अनेक लोकांनी आहुत्या दिल्या, काय म्हणतात त्या शिवाजी पार्कच्या मुंबईमध्ये अनेक ऐतिहासिक सभा झाल्या, 5-5 लाखांच्या सभा झाल्या, कार्यकर्त्यांनी आपला जीव ओतून प्रयत्न केला, परंतु शेवटी काय घडलं? कोणी बीजेपीमध्ये गेला, कोणी राष्ट्रवादीत गेला, कोणी काँग्रेसमध्ये गेला. चळवळ संपवून टाकली आणि चळवळ जिवंत ठेवली असेल तर ती आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी ही चळवळ जिवंत ठेवली. राहुल वानखेडे, संयोजक पूर्व विदर्भ कमिटी वंचित बहुजन आघाडी. जे लोक रिपब्लिकन ऐक्याच्या भाका करतात त्यांचे रिमोट, काहींचे रिमोट राष्ट्रवादीच्या हाती आहे, काहींचे रिमोट काँग्रेसच्या हाती आहे, काहींचे रिमोट बीजेपीच्या हाती आहे. ते स्वतःचे रिमोट तोडून पहिल्यांदा बाहेर या म्हणा आणि नंतर ऐक्याच्या गोष्टी करा. आम्ही तर तयारच आहोत आणि ऐक्य कशाचं? समाजाचं ऐक्य पाहिजे आम्हाला. या नेत्यांचं ऐक्य ज्या लोकांनी समाजाला विकलं त्यांच्या ऐक्यावर आमचा भरोसा नाही. आम्हाला साऱ्या लोकांचं ऐक्य करायचं आहे आणि एक नेता आहे जो इथे अत्यंत प्रगल्भ अशा बुद्धिमत्तेचा आहे आणि जो दूरदृष्टी ठेवून आहे आणि जो अत्यंत चारित्र्यवान आहे तो म्हणजे प्रकाश आंबेडकर. आंबेडकर साहेबांना नेतृत्व देण्याची इच्छा सर्व नेत्यांची आहे, मग काय सांगाल तुम्ही? यांनी सर्व यावं, आम्ही स्वागत करतो, आम्ही स्वागत करायला तयार आहोत. आमच्या मनाचे दरवाजे, कवाडे, दारं सारं काही उघडे करून ठेवले आहेत. आम्ही तर सर्व तयारच आहोत. कधी येतात त्यांना सांगा, त्यांना डेट वगैरे विचारून घ्या, कधी येतात वंचित मध्ये. सर्व आम्ही उघडेच ठेवले आहे. काय संकल्प केला आहे वंचित बहुजन आघाडीने? वंचित बहुजन आघाडीने आजच्या दिवशी संपर्क हे केला आहे संकल्प की या महाराष्ट्रामध्ये आम्ही वंचितची सत्ता आणू,
आणि नागपूर महानगरपालिकेमध्ये देखील वंचितची सत्ता आणू हा आम्ही संकल्प केला. मैं दिनेश अंडर सहारे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सर्कुलर विदर्भ का अध्यक्ष के रूप में काम संभालता हूँ. डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी ने इस देश की तमाम समस्याओं को निपटारा करने के लिए सर्वसमावेशक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया की स्थापना की थी. वह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया 15-20 वर्षों तक राष्ट्रीय स्तर पर अपने काम कर उन्होंने आम जनता के मूलभूत समस्याओं को सुलझाने का काम किया. उसके बाद पार्टी में थोड़ा सा मतभेद हुए और कुछ नेता स्वार्थ की वजह से कांग्रेस या अन्य दलों में चले जाने की वजह से यह जो रिपब्लिकन जनता है बाबा साहब की, उनकी आशाओं पर पानी फिर गया. आम जनता चाहती है कि डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी का रिपब्लिकन पार्टी एक संघ होकर इस देश में दिल्ली पर बाबा साहब के नीले झंडे को फड़का है और आम जनता की मूलभूत समस्या को सुलझाए. लेकिन कुछ हमारे नेताओं की गलतियों की वजह से यह सफल होता हुआ नहीं दिख रहा है. लेकिन नागपुर में गत एक वर्ष पहले हम लोगों ने रिपब्लिकन ग्रुप के 7 गटों को एकजुट करके रिपब्लिकन आघाड़ी बनाई और रिपब्लिकन आघाड़ी बनाकर हम लोग सिर्फ महानगर पालिका चुनाव ही नहीं तो उसके बाद रिपब्लिकन पार्टी की जो संकल्पना डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी ने रखी थी उस संकल्पना के अनुरूप रिपब्लिकन पार्टी को रिपब्लिकन आंदोलन को मजबूत करने के दृष्टि से एक लंबा नियोजनबद्ध कार्यक्रम हम लोगों ने रिपब्लिकन आघाड़ी के नाम से शुरू किया है और हम लोग आशान्वित है कि आने वाले समय में हम लोग रिपब्लिकन पार्टी को फिर से राष्ट्रीय स्तर पर जिसकी अपेक्षा डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी ने की थी वहाँ तक ले जाने में हम लोग कामयाब होंगे. और आज बैरिस्टर साहब के जन्मदिन के उनको अभिवादन करने के लिए जब हम लोग यहाँ पहुँचे तो हम लोगों ने संकल्प लिया कि जितने भी रिपब्लिकन के अन्य ग्रुप है उनको भी हम लोग साथ में जोड़ेंगे और सब लोग मिलकर एक भाईचारा बनाते हुए हम इस देश के अंदर में बाबा साहब के नीले झंडे को आगे बढ़ाएंगे. मी अविनाश रमनाए पूर्व सभेच्या रिपब्लिकन पक्षाचा जे कार्यकर्ता आहे आजही माझ्या रक्तात रिपब्लिकन पक्षाचं रक्त वाहतो आहे. हे रिपब्लिकन पक्षाचे दिवंगत नेते आदरणीय दादा खोबरागडे यांच्या जयंतीनिमित्ताने रिपब्लिकन पक्षाचे सर्व घटक कुठल्याही भावनिक आंदोलनाला न जोडता या लोकसमाज हिताच्या रिपब्लिकन पक्षाच्या इतिहासाला योग्य न्याय देण्याकरता एकत्रित यावं एवढंच आजच्या या दिवशी संकल्प योग्य राहील. मी बाळू भरणे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचा शहर अध्यक्ष. आजच्या दिवशी संकल्प बॅलिस्टर साहेबांच्या स्मृती पुतळ्याच्या खाली आम्ही संकल्प करतो की माझ्या समाजाचा विखरलेला हा सर्व समाज सर्व संघटना एकत्रित येऊन बॅलिस्टर साहेबांचा आणि बाबासाहेबांचा हा कारवा जनमानसापर्यंत पोहोचवण्याचं धाडस आम्हा सर्व बांधवांना या दिवशी मिळेल आणि सप्ताहाच्या माध्यमातून येणारे विविध कार्यक्रम एक संघटितपणे रिपब्लिकन पक्षाला कसं चालना मिळेल ताकद मिळेल पूर्व वैभव प्राप्त होईल या दिशेनं वाटचाल करण्यासाठी आज संकल्प आम्ही घेतला. जय उत्तर नागपूर विधानसभा आम आदमी पार्टीच्या जनसंपर्क प्रमुख या नेत्याने बोलत आहे. आज एवढा संक आज राजाभाऊ खोबरागडे साहेब आहे यांनी जे बाबासाहेबांबरोबर जे जनमनधनाने जे काम केलेलं आहे जे काम त्यांच्यासोबत त्यांनी केले तेच काम आपण एकत्र येऊन आरपीआयचे सर्व लोकांनी किंवा बाकीच्या बाबासाहेबांना जे मानणारे लोकांनी एकत्र येऊन जर राजाभाऊ खोबरागडे सरांचं जर त्यांनी ते अपुरे काम जर पूर्ण केलं तर खरंच त्यांना आज असं वाटेल की आपण त्यांना खरंच आपण सर्वांनी एक श्रद्धांजली म्हणून किंवा त्यांची जयंती म्हणून त्यांना आपण खूप आपण त्यांच्या जयंतीच्या उत्तेजन साधून सर्वांनी एकत्र झालं तर आपण खरंच एक राजाभाऊ खोबरागडेची जयंती याच्यापेक्षाही मोठ्या उत्साहाने आणि म्हणू आणि ज्या बाबासाहेबांबरोबर त्यांनी बॅलिस्टर झाले आणि ते बॅलिस्टर होऊन जे त्यांना गोरगरीब जनतेसाठी त्यांनी आपल्याला आपलं जीवाचं भगिनी हे केलं अशा राजाभाऊ खोबरागडे जयंतीनिमित्त मी खूप खूप जास्त अभिनंदन करतो. आणि या इथे आलेल्या सर्व आरपीआय आणि रिपब्लिकन गटामध्ये जे विखुरलेल्या लोकांच्या माझी विनंती आहे की सर्वांनी एकत्र येऊन बाबासाहेबांचं जे अपुरं निसन आहे त्यांना एकत्र करून आपण पुढे चालू करावी अशी मी त्यांना राजाभाऊ खोबरागडे
यांची छाननवी जयंती आहे। या निमित्ताने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने संयुक्त रिपब्लिकन आघाडीच्या वतीने बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांना मानवंदना आज या ठिकाणी देण्यात आलेली आहे। रिपब्लिकन चळवळीला गतिमान करण्याचा बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे। संपूर्ण विदर्भातच नव्हे तर या संपूर्ण देशामध्ये रिपब्लिकन पक्षाची निळी पताका त्यांनी फडकवली। त्या बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडेंचं जीवन हे आम्हा सगळ्यांसाठी प्रेरणादायी आहे आणि त्यांनी ठरवल्याप्रमाणे आणि बाबू हरिदासजी आवळे यांनी ठरवल्याप्रमाणे ज्या पद्धतीनं एकत्रीकरण या समाजाचं त्यांनी घडवून आणलं होतं त्याच दिशेनं संयुक्त रिपब्लिकन आघाडीच्या वतीनं आम्ही वाटचाल करत आहोत। आणि आज जरी आमचं लिमिटेड एकीकरण होण्याचा प्रयत्न केलेला आहे, आम्ही सगळे 10 गट एकत्र आलेलो आहोत, यापुढे आम्ही परमनंट एकीकरण करण्याच्या दिशेने सुद्धा वाटचाल करणार आहोत आणि त्या दृष्टीने सुद्धा आमची तयारी आहे। बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे या निमित्तानं या पद्धतीची मानवंदना आपण दिली तर ते खरंच सार्थक होईल असं मला वाटतंय। पुन्हा आम्ही संयुक्त रिपब्लिकन आघाडीच्या वतीनं आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडेंना या ठिकाणी मानवंदना देतो। यांनी रिपब्लिकन चळवळीमध्ये आपला संपूर्ण हयात आणि पूर्ण परिवार सगळ्या रूपाने हे करून दलितांची चळवळ उभी केली। त्या काळी काँग्रेस पक्षाला सुद्धा त्यांनी झुकवण्याचा प्रयत्न केला। आज लोकांची का वाटते की युवा रिपब्लिकन वयोग काय मागणी आहे तुमची एवढं सांगा। आमची मागणी हे आहे की या अंबाझरीमध्ये त्याने आंबेडकर भवन पाडलेलं आहे, काँग्रेस पक्षाने सत्तेवर असताना सुद्धा मुंबई दिल्ली आणि नागपूरचे जे आंबेडकर भवन आहे त्याच्यासाठी निर्धारित केलेला निधी आहे तो त्वरित खर्च करून आप लवकरात लवकर ते उभारण्यात यावं अशी संयुक्त रिपब्लिकन पक्षाने। बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे हे देशाचे दूरदृष्टीचे नेते होते। त्यांनी समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत शोषित पीडित कष्टकरी समाजाला न्याय देण्याचं काम केलेलं आहे। आपण जर राज्यसभेतील बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांची जर आपण भाषणं जर आपण बघितली, जर आपण वाचन जर आपण केला, आजच्या या वर्तमान परिस्थितीमध्ये जे काही प्रश्न आहे पर्यावरणाचा, कौटुंबिक प्लॅनिंगचा, हे त्या काळात बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांनी मांडलं। बॅरिस्टर साहेब हे अतिशय बाबासाहेब आंबेडकरांच्या अतिशय जवळचे होते आणि 14 ऑक्टोबर 1956 जे नागपूरला दीक्षा झाली त्याचं बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत बोधमय करण्यासाठी 16 ऑक्टोबर 1956 चंद्रपूर या ठिकाणी धम्मदीक्षा सोहळा घडवून आणली। बॅरिस्टर साहेब यावर थांबले नाही तर पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून चंद्रपूरमध्ये महाविद्यालय सुरू केलं। सोन्याच्या चमच्यानं त्यांच्या वडिलांनी देवाजी खोब्रागडे यांनी बॅरिस्टर साहेबांना ज्या सोन्याच्या चमच्यानं दूध पाजलं अतिशय साधन संपन्न होते। काय संकल्प केलेला आजच्या दिवशी मी या ठिकाणी आज आव्हान या ठिकाणी करी आजच्या राजकीय वर्तमान परिस्थितीचा विचार जर केला तर सगळे आपले गटतट विसरून रिपब्लिकन ऐक्य व्हावं यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले हा पक्ष पहिल्यांदा पुढाकार घेत आहे। त्या श्रद्धे नेते आठवले साहेबांनी जाहीरपणे केलेलं आहे की रिपब्लिकन ऐक्यासाठी मी या सत्तेला सुद्धा मी लाभ मारू शकतो, रिपब्लिकन ऐक्य व्हावं एवढी सदिच्छा। आप देख रहे हैं IBM TV9 News, सच की आवाज़।